दोन हजार एकवीसमध्ये दक्षिण कोरियानं संरक्षण क्षेत्रात मोठी पावलं उचलली आहेत त्यांनी काही क्षेपणास्त्रांची चाचणी केली अंतराळात पहिलं रॉकेट सोडलं देशी बनावटीच्या फायटर जेट्सचा वापर करून देशातच पायलट्सना ट्रेनिंग दिलं उंच आकाशातून दक्षिण कोरिया आता उत्तर कोरियावर नजर ठेवू शकतो या देशानं संरक्षणावर एवढा खर्च करायला सुरुवात केली यात आश्चर्य वाटायला नको कारण दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया अजून युद्धजन्य परिस्थितीत आहेत तसंच इथल्या आकाशात रशिया आणि चीनच्या विमानांची गस्तही वाढली आहे दरम्यान फायटर जेट मधून प्रवास करण्याआधी मला जी फोर्स टेस्ट ही गुरुत्वाकर्षण शक्ती संबंधीची चाचणी असते त्यामध्ये तुम्हाला आकाशात शुद्धीत राहण्याचं ट्रेनिंग दिलं जात आमच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे सिओलपासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर उत्तर कोरिया आहे त्यांच्याकडं अण्वस्त्र आणि दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत तसंच चीनची सावली वाढत आहे आणि अमेरिकेचा प्रभाव कमी होताना दिसत आहे दक्षिण कोरियाला दोन जागतिक शक्तींच्या मध्ये तारेवरची कसरत करावी लागते चीन अगदी शेजारी असला तरी संभाव्य युद्धापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना अमेरिकेची मदत घ्यावी लागतेय पण याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही वक्तव्यांमुळे दोन्ही मैत्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण आम्ही अमेरिकेसोबत खूप जवळून काम करू पण आम्हाला आता आमच्या पायावर उभा राहून स्वतःच संरक्षण करावं लागणार आहे okay, okay? so to दक्षिण कोरिया हळूहळू त्यांचं सैन्यबळ वाढवत आहे अमेरिकेनं दक्षिण कोरियाला कोणत्याही परिस्थितीत मदत करू असं आश्वासन दिलं असलं तरी हा देश आता लष्करी क्षेत्रात मागे हटताना दिसत नाही आहे